नमस्कार, माझे नाव शिवदास माडकर, सरपंच ग्रामपंचायत कोंडा। राती काल राती अडीजांक एक गोंयभर मोठे वादळ झाले आणि त्या वादळाचं आमच्या होंडा गावात, होंडा पंचायत एरियात भरपूर असं फटको बसलं। आमचं होंडा पंचायत क्षेत्रात नारायण नगर टू भुईपाल पर्यंत खूपशी झाडं मुळा सगळं उमटून रस्त्यावर पडली, लायटीच्या वायरींचेर पडली, लोकांच्या घरांचेर पडली, अशी खूप नुकसानी झाली। जवळजवळ 50-60 झाडां हांगा उमटून पडली वयता थंय थंय वाटेर। सगळे रोड ब्लॉक झाले, लायट ना झाली, काळोख सारखं सगळे कडेन। आणि ह्या वादळाचं म्हाका एक 2:30 सुमार भुईपाल गावांसून कॉल येयलो की असे असे झाला, एक असलम मकंदर म्हणून असा, त्याच्या घराचेर मोठे झाड पडला म्हणून। फोन येता जाय सोमतो त्यांना सांगलो हांव सायटीर येता म्हणून, आणि हांव 2:30 घरांसून भायर सरलो। तो डायरेक्ट भुईपाली वचपाक भायर सरलो। भुईपाली वचपाक यो जाल्यार होंडासून फुडें भुईपाली वचपाक चान्स नासलो, सगळ्या वाटेर झाडां आसली। तरी पण हांव पिसुल्ल्या मार्गे, पिसुल्ल्या आयडीसीनसून वाट काढून भुईपाली गेलो। थंय वचून हांव डायरेक्ट ते असलम मकंदागेर गेलो। पळय जाल्यार त्याच्या घराचेर मोठे झाड पडून ती घरान न्हिदलेली, आणि थंय तेजेर न्हिदला थंय ते झाड पडून त्यांचे पत्रे बीन पडले घराचे, आणि त्यांना दुखापत झाली। त्यांच्या एक 4 मनशांक दुखापत झाली। तितूंतल्या 3 जाणांक आमी रातचीच मागीर रोखडीच 108 आपयली। त्यांना मेडिकलाक वाळपय हॉस्पिटलान व्हेले, त्यांचो चेकअप केलो। एकट्याक अजूनही ऑब्झर्वेशनान हॉस्पिटलान दवरलेले असा, 2 जाणांक घरा धाडली। परत आज सकाळी आणि एकट्याक पेन जाता म्हणून परत त्याका ॲडमिट केले असा। आम्ही त्यांना ॲडमिट केले आणि साईड बाय साईड 108 आमच्या फायर ब्रिगेडीकय कळयले। फायर ब्रिगेड येयली, फायर ब्रिगेडीक येत असतानाच, वाळपयसून येत असतानाच सगळ्या वाटेर त्यांना झाडां मेवळी। त्यांना रोड क्लियर करीत करीत येऊचे पडले, असे करून ते भुईपाल पावले। भुईपाल यो जाल्यार भुईपालूय चड झाडां पडलेली। होंडा येवपाक सबंद रोड क्लियर मेळनासलो, कोणाच्या घराचेर माठ पडलेलो, रस्त्यार मोठी मोठी झाडां पडलेली, सगळे कडेन ब्लॉक असले। व्यवस्थित काम करून राती एके सायडीन रोड क्लियर करपाचे काम केले। आनीक सकाळ जाता जाता त्यांच्यानी ऑलमोस्ट चडसो रोड क्लियर केलो। त्यांना जायना त्यांचे कडेन काम इतले जायना म्हणून त्यांच्यानी बिचोलेसून फायर ब्रिगेड आनी एक मागयली, आणि होंडा साईड ह्या सायडीची होंडा टू सोनशी रोड क्लियर करपाक त्यांना सांगले। असे 2 फायर ब्रिगेडींनी रातभर काम केले आणि आमचा रोड सुरळीत केलो। त्याच्या उपरांत सकाळ जाताच आम्ही आमच्या पंचायतीतर्फे 2 टिमी तयार केले, 5-5 लोकांच्यो। ही झाडां लोकांच्या घरार असा ती कट करून, आणि बारीक बारीक झाडां खंय खंय पडल्या ती कट करून सगळे क्लियर करपाचो आम्ही प्रयत्न केलो। एके सायडीन फायर ब्रिगेड काम करी जाल्यार एके सायडीन पंचायतीतर्फे 2 टिमी तयार केल्यो, त्यो काम करी। ते अजूनय आता पर्यंत फायर ब्रिगेडीचेय काम चालू असा, तशेंच आमचे जे लोक काम करता, आम्ही जे 2 टीम तयार केले तेय बीन लोक अजूनय काम करता। अशी इतली झाडां पडून आमच्या ह्या होंडा वाठारात या वादळाचा खूपच फटको बसलो। ह्या वादळाक लागून जवळजवळ होंडा पंचायत एरियेन 20-25 घरांक खूप नुकसानी झाली, आणि तितूर 2 घरांची मेजर लॉस असा, 2 घरांक खूपच नुकसान झाली असा। आणि ही गजल हांवें ह्या 2 घरांचो रिपोर्ट भाभीक रातीच म्हणजे सकाळी 5 ते 5:30 ह्याच्या सुमाराक आमची आमदार डॉक्टर दिव्या राणी भाभी हिका ही मेसेज दिली इमिजिएट। तसेच आमचे तलाटी त्यांनाय मेसेज दिली। आम्ही हो न्यूज बाबा पर्यंतय पावयलो इमिजिएट। आणि सकाळी तलाटी येना फुडें सगळ्या घरांचे इन्स्पेक्शन करून सगळ्यांचो रितसर पंचनामा करून टोटल रिपोर्ट जो होंडा पंचायतीन जी नुकसानी झाल्या ती आम्ही आमची आमदार दिव्या भाभी पर्यंत रिपोर्ट सगळो दिल्लो असा। सांगपाचे म्हणजे एक मोठे गर्व दिसता
की ही जी मेजर नुकसान झाली आमची दोन घरं असा पै न ती ज्यांना भाभीक बातमी आम्ही कळवली त्यांना रोकडच भाभीन एक कोण कॉन्ट्रॅक्टराक आपल्या कॉन्टॅक्ट करून इमेजिएट सकाळी हांगा धाडून एके सायडीन फायर ब्रिगेड जर लोकांची घरां क्लियर करता जाल्यार दुसरे सायडीन त्या घरांचे कामूय सुरू जाले. खूप अभिमान दिसता म्हाका आमच्या आमदाराचो. खूप आम्ही होंडाकार नशीबवान आसा की असली आमदार आमकां मेवळ्या म्हणून आम्ही खूप आभारी आसा भाभीचे. तशेंच बाकीची ही घरां आसा पळय न्हू त्यांचे सगळ्यांचे पंचनामा जाल्ले आसा आणि तेंकाय भाभी आपल्या तरेन जे कितें प्रयत्न करून मदत करपाक जाय ती शुअर करतलीच. हितूर कितेंच दुबाव ना. आणि हांव सरकाराकूय सांगूं सोदतां की सरकारान आपले तरेन जो कितें तेंकां मदत करपाक जाय तो इमिजिएट करपाची. कित्याक लोकांक आपल्या घरांत वेवस्थीत रावपाक मेळूंक जाय. तेंकां खरीच ह्या वादळाची खूप नुकसानी जाल्ली आसा. तशेंच फाटल्या 15 दिसा पयलीं एक मोठें वादळ जालें आनी आमच्या होंडा भागांतल्या 4 घरांची खूप मोठी नुकसानी झाली. आनी ही मेसेज जेन्ना आमच्या भाभीक कळटाच तिणी इमिजिएट एक्शन घेतली आनी फास्ट कॉन्ट्रॅक्टर हाडून स्वखर्चान तेंची 4 घरां 2 दिसां भितर रेडी करून दिली. त्याचप्रमाणे आज सुद्धा जी मोठी 2 घरांक नुकसानी झाल्या पयली न्हू तेंकां बीन ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर हाडून भाभीन काम सुरू केल्लें आसा. अशी क्विक आणि प्रॉम्प्ट एक्शन घेऊन आमदार आमकां मेवळी असतात म्हणून आम्ही खूप भाग्यवान असत. हांव आमच्या होंडा पंचायतीच्या वतीन आमच्या सगळ्या होंडा पंचायत क्षेत्रातल्या नागरिकांच्या वतीन हांव भाभीचो खूप आभारी असं असं सांगू सोदतां आमच्या सगळ्या लोकांच्या वतीन. तसेच हांव आमच्या या सगळ्या लोकांकूय सांगू सोदतां की हे असे वादळ जाता पाऊस पावसाचो जोर खूप असा त्यांना प्रत्येकान आपली काळजी घेऊन जाय स्वतः काळजी घेऊन जाय स्वतः सगळ्यांनी अलर्ट राहून सावधानीन सगळे काम करून आपला जीव आपल्या फॅमिलीचा जीव सांभाळपाचे काम करपाक जाय. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.